शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ 20 फेब्रुवारी पासून मिळणार आहे. या यादीत तुमचं नाव कसं शोधाल या संदर्भातला एक खास रिपोर्ट. अवघ्या काही तासात जमा होणार कर्जमाफीची रक्कम. 20 फेब्रुवारी पासून मिळणार प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ. प्रत्येक जिल्ह्यात 2 गावात प्रकाशित केली जाणार यादी. राज्य सरकारनं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. त्याचा पहिला टप्पा म्हणून 20 फेब्रुवारी पासून औरंगाबाद जिल्ह्यातल्या 2 गावात कर्जमाफीची कार्यवाही करण्यात येणार आहे. यात लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. ज्यांनी अद्याप तो आधार लिंकिंग ज्यांचं बाकी आहे त्यांनी बँकेच्या शाखेमध्ये जाऊन त्याचबरोबर माय सेवा केंद्रामध्ये जाऊन आणि शेवटचं म्हणजे की हे जे ग्रामीण भागामध्ये स्वस्त हानी दुकानं आहेत त्याच्यामध्ये जे काही पॉस मशीन ठेवले जातात त्यामधून आधार लिंकिंगद्वारे ही सुविधा शासनांनी उपलब्ध करून दिलेली आहे. 20 फेब्रुवारीला यादी जाहीर केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यानं यादीमध्ये आपलं नाव आहे का हे तपासायचं आहे. जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. या यादीत जर सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी सरकारी कर्मचारी किंवा नोकरदार असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर सरकारी कर्मचारी नोकरदार आणि लोकप्रतिनिधींनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या याद्या लावल्यानंतर ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांनी संबंधित विभागाला कळवायचं आहे. तब्बल 34 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 29,712 कोटी रुपयांची एकूण कर्जमाफी असेल. अवघ्या काही तासात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. मात्र कर्जमाफीची अंमलबजावणी होताना फडणवीस सरकार सारखा शेतकऱ्यांवर अन्याय तर होणार नाही ना, याकडे सरकारला लक्ष द्यावं लागेल. माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.